दुष्काळामध्ये पीडित वर्ग कोणता असा अभ्यास आमचा चालू होता. जास्ती ज्याच्यावरती परिणाम झालेला आहे तो कोणता वर्ग आहे. आम्ही नागूर नावाच्या गावामध्ये गेलो होतो लोहारा तालुक्यामधल्या, आणि तिथे ज्यावेळेला आम्ही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, लोक म्हणाले की आमच्याशी नंतर बोलावं, अगोदर ह्या काही इथल्या आमच्या गावातल्या महिलांशी बोलावं, विधवा परित्यक्ता वगैरे. आणि मी बैठकीमध्ये बसलो, साधारणपणे 20-25 महिला होत्या. एकेका घरामधल्या 2-2, 3-3 महिला ह्या परित्यक्ता महिला होत्या. कोण ॲक्सिडेंट वारलेलं आहे, कोण HIV एड्सनं वारलेलं आहे, कोण आत्महत्या केलेलं आहे, अशा महिला होत्या. तर या महिलांना ज्यावेळेला गावामध्ये, सर्वसाधारणपणे कोणत्याही गावामध्ये, या सगळ्या शेतावरती काम करणाऱ्या महिला असतात, आणि त्या महिलांना ही कामं करत असताना शक्यतोवर कसं असतं की 25-30 वर्षाची महिला आहे ती, तिला मूल आहे, तर शेतकरी गावातलेच त्यांना काम देताना अगदी गावाजवळच्याच शेतीमध्ये काम देतात. म्हणजे ती जाते, काम करते, मधूनच येते, बाळाला सांभाळते, परत जाते, आणि हे एकमेकाच्या सहकार्यासाठी लोक चांगल्या पद्धतीनं गावातल्याच अशा पीडित मुलींना वगैरे सांभाळत असतात. दुष्काळामुळे काय झालं, ही सगळी कामं थांबली, गावाजवळची शेती उद्ध्वस्त झाली, वाळून गेलीत, काय कामं द्यायची त्यांना. आणि मग या लोकांना कामं गावाच्यापेक्षा लांब 3-3, 4-4 किलोमीटरवरती तिथं जाऊन करणं भयंकर मुश्किलचं होऊन बसलं. घरात मुलंही सांभाळायची आणि तिथंही जायचं. मग अशा वेळेला या एकल महिलांचा दुष्काळामधला फार मोठा प्रश्न आमच्यापुढे आवासून उभा राहिला की यांचे पुढचे महिने जायचे कसे, त्यांना सांभाळणार कोण, माहेरचीही सांभाळत नाहीत आणि सासरला अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेला संस्थेनी या महिलांसाठी वेगळ्या पद्धतीनं 5 महिने 6 महिने त्यांना पुरेल असं रेशन पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 900 अशा एकल महिलांची नोंद आमच्याकडे झाली आणि त्यांना आम्ही मदत केली. ती मदत केली त्याच्यामुळे नंतरच्या दुष्काळ गेल्यानंतर, पाऊस पडल्यानंतर त्या कामाला लागल्या. पण एकंदरीतच अत्यंत दुःखानी मला म्हणावं वाटतं, आणि मला फार दुःख होतं की जी दुःख समाजामध्ये बघतो त्यातली सध्याची एकल महिलांची दुःख ही प्रचंड आहे. त्या परित्यक्ता असतील, विधवा असतील, त्यांना रेशन कार्ड मिळत नाही, नवऱ्याने सोडून दिलं की माहेरी यावं लागतं, तोपर्यंत माहेरच्या रेशन कार्डावरती नाव पुसलेलं असतं, तिकडे नवरा तर यूज देत नाही, घरदार मिळत नाही राहायला, अशा महिलांचे प्रश्न घेऊन संस्था मग उभी राहिली आणि एकल महिलांच्या संघटन करून असे प्रश्न सोडायला आता सुरुवात केलेली आहे. दुर्दैवाने या महिलांनी सन्मानाने जगावं, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून या मुलांना, आता त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांना उद्योग व्यवसाय करता यावेत म्हणून प्रथम संस्थेच्या बरोबर आम्ही त्यांच्या सहकार्यांनी आतापर्यंत आम्ही 40-50 मुलांना 2-2, 3-3 महिन्याचे वोकेशनल ट्रेनिंग्स देऊन कामाला आता लावलेलं आहे. मुलं तिकडे जातात, ती दौलताबाद, अहमदनगर, किलारी, कोल्हापूर या प्रथमच्या शिक्षण केंद्रातून ट्रेनिंग घेतात आणि ते काम करायला लागतात. नाही तर हे सगळं नाही झालं तर महिलांच्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यामध्ये काय उरतं आणि कसे प्रश्न उभे राहतात वेगळ्या पद्धतीचे, हा एक फार मोठा महाभयंकर समाजापुढचा प्रश्न आहे. आणि समाजाने तो वेळीच ओळखला पाहिजे, नाहीतर फ्लेश ट्रेड झाल्यानंतरचं समाजाचं दारुण आपल्याला वर्णनच करता येणार नाही.